मी प्रोफेसर सुजाता वसंत कांबळे, मी आर्य विश्व फाउंडेशनची एक ट्रस्टी पण आहे इथे, आणि इथे मी सामाजिक कार्य करते आणि इथे झाडे लावण्याची किंवा स्वच्छता राखण्याचं हे काम मी मूलभूतपणे इथे पाहिलं जातं. आणि ह्या स्वच्छता राखण्याच्या कामामध्ये मला इकडे लहान मुलांची साथ अतिशय चांगली मिळते. इथे 23 वर्षापासून सर एवढा घाण कचरा होता की इथे एवढी दुर्गंधी होती की रस्त्यावरती येण्या जाणाऱ्या लोकांनाही त्रास होता. आणि हा कचरा मुलांनी स्वतः वैयक्तिकरित्या स्वतः साफ करून तिथे केवळ बसण्यायोग्य लोकांना जागा होईल, वयोवृद्ध लोकांना जागा होईल आणि आपल्यालाही खेळण्याचं थोडंसं मोकळं ठिकाण मिळेल ह्या निमित्ताने मुलांनी इथे साफसफाईसाठी स्वतः सहकार्य दिलेलं आहे. आणि इथे कोणतंही झाड तोडून किंवा कुठलंही इलिगल गोष्ट करून काही जागा मिळवलेली नाही आहे. जिथे डम्पिंग ग्राउंड होता 30 वर्षापासून कचरा होता, त्या कचऱ्याच्या ठिकाणी एक सुंदर खेळण्याचं मैदानही होऊ शकेल हे नगरापुढे एक आदर्श ठेवण्याचा या मुलांनी इकडचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की इथलं प्रत्येक काम जे आहे मुलांनी स्वतःच्या मेहनतीने केलेलं आहे. देशाभिमान वाढावा किंवा मुलांना शैक्षणिक किंवा सांस्कृतिक वातावरण मिळावं हे एकाच उद्देशाने इथे कार्यक्रम केले जातात, त्यासाठी पण आम्हाला प्रत्येक वेळी इकडच्या लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे. हे सगळं करत असताना आम्ही काल जे त्यांना समजावून सांगितलं की निदान तुम्ही झाडं आणि हे जे आपण नॅशनल फ्लॅग होस्टिंग जे करतो त्याचा केवळ तो स्तंभही नका तोडू, कारण की ते फ्लॅग होस्टिंग हे लहान मुलांच्या हस्ते केलं जातं, कारण की मुलांमध्येही ते देशाप्रती एक स्वाभिमान निर्माण व्हावा की माझ्या हस्ते झेंडा किंवा चढवला जातो. कारण की मुलांना शाळेमध्ये ती संधी मिळत नाही जी की आम्ही इथे नगरामध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून मी हे करून देण्याचं काम करते. मागणी हेच आहे की मुलांना नगरामध्ये एकही मैदान असं अवेलेबल नाही आहे जिथे की ते मोकळेपणाने श्वास घेऊ शकतील किंवा ते स्वतःचे काही कार्यक्रम राबवू शकतील, किंवा नगरामध्ये मुलांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक कुठेही वातावरण एवढं अवेलेबल नाही आहे जिथे आम्ही हे करून देतोय. आणि स्वामी विवेकानंदांनी जसं म्हटलेलं आहे की निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुलांचं संगोपन आणि शिक्षण हे चांगल्या प्रकारे होईल, ते ॲज अ प्रोफेसर म्हणून मी हे देण्याचे काम करते. माझी एकच मागणी आहे की हे मैदान जे आहे जे कच्चर कुंडी जे म्हणतो आपण त्याच्यावरती हे तयार केलेलं आहे, ना की एखाद्या फॉरेस्ट लँडला आम्ही ढकलून किंवा त्यांच्या हद्दीमध्ये जाऊन हे केलं आहे. उलट ही लोक आमच्या हद्दीमध्ये आलेली आहेत 2 वर्षापूर्वी, तर ह्यांनी मुलांचं हे करू. आम्ही लेटर आता देणारच आहोत, पण हे आता 2 वर्षापूर्वी ह्यांनी विदाऊट आम्हाला इन्फॉर्मेशन देताच आम्हाला हे काम केलेलं आहे आणि हे आम्हाला अचानकच कालच कळालेलं आहे, त्यामुळे आम्ही हे ऍक्शन घेत आहोत. मुलांची एवढी एकच मागणी आहे की निदान त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात एवढा एक श्वास घेण्यावरती मैदान तरी मिळावं. माय समाजभूषण वसंत कांबळे, रिपब्लिकन सेना प्रवक्ता आनंदराज आंबेडकर साहब के. एंड यहाँ पर जो परिस्थिति उत्पन्न हुई है, सालों से यहाँ आर्य कॉलोनी महाराष्ट्र गवर्नमेंट के अंडर में है और यहाँ पर गरीब लोग अपने अपने झुग्गी झोपड़ी में रहते हैं. यहाँ जितने भी पीछे लोग रहते हैं अधिकृत लोग हैं, ये कोई इनलीगल नहीं है. जब भी सरकार ने अधिकृत किया गया वो लोग यहाँ रहते हैं. कोरोना काल में लोग जीना मुश्किल हुआ था और यहाँ पर पूरा परिसर ऐसा था कि यहाँ गंदगी थी, कचरा था, कूड़े कचरा यहाँ जमा होता था, गंदगी फैल जाती थी और कई बीमारियाँ फैल जाती थी. लेकिन 2018 से लेकर के प्राध्यापक सुजाता कांबळे जो बच्चे लोगों के प्रोफेसर है, उन्होंने अपने बच्चे लोगों को टीम लेकर के पूरा आर्य कॉलोनी में, आर्य कॉलोनी के परिसर में, रोड के बाजू में जहाँ जहाँ भी चौक है या जहाँ भी रोड साइड है वहाँ जो लोग आके कचरा, प्लास्टिक, प्लास्टिक बैग, कैरी बैग फेंकते थे वो सब साफ सफाई करने का बच्चे लोगों की तरफ से कार्य शुरू कर दिया. और उनको ये लगा कि आप अपने एरिया के बाजू में भी छोटा सा ये जो ग्राउंड पड़ा है जहाँ की गंदगी बनी हुई है उसको भी हम साफ सुथरा रखते हैं, सभी मानव जाति को इसका ये होगा, सपोर्ट होगा और पर्यावरण के लिए अच्छा सुविधा होगी. झाड़ लगाएंगे, वृक्ष लगाएंगे और पर्यावरण सुरक्षा करेंगे, पर्यावरण के लागवड़ करके उसका संरक्षण करने का काम सुजाता और यहाँ के कई विद्यार्थियों ने, बच्चे लोगों ने और जो आबाल वर्ग सब जानता है उन्होंने प्रेजेंट में ये पूरे परिसर में 211 झाड़ लगाया था. लेकिन झाड़ लगा करके केवल छोड़ना नहीं है, झाड़ लगा करके वो झाड़ रुके, निसर्ग की संपदा बढ़े, पर्यावरण बढ़े, झाड़ सुरक्षित रहे, इसके लिए बच्चे लोग और गौतम नगर आर्य कॉलोनी के रहवासी मिलकर के झाड़ को रोज उठ करके पानी डालना, उसकी साफ सफाई करना, स्वच्छता भारत का अभियान के जैसे व्यवहार यहाँ